हेलिकॉप्टरच नव्हे तर लढाऊ विमानांच्या घोटाळ्यातही हात असलेल्या मिशेल मामांचं कनेक्शन शोधावंच लागणार असं म्हणत मोदींनी विरोधकांवर शरसंधान साधलं. केवळ हेलिकॉप्टरच नव्हे तर लढाऊ विमानांच्या घोटाळ्यातही हात असलेल्यांचं मिशेल मामा कनेक्शन आता शोधावंच लागणार आहे. त्यांचा भ्रष्टाचार बाहेर येत असल्यामुळंच घाम फुटलेले आता चौकीदाराला चोर म्हणून हिणवत आहेत. या भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल आरोप प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. मुलीचे खाते लिखी गई थी, यही वो समझ बैठे थे, ऐसे बड़े बड़े दिग्गज भी आज कानून के कटघरे में खड़े दिखते हैं. भाई तैर चोरी से लेकर रक्षा सौदों में रिश्वतखोरी के जवाब आज उनको देने पड़ रहे हैं. पसीना छूट रहा है, आपने देखा है आंखें फटी फटी रह जाती. भाइयों बहनों, पहले की सरकार ने बिचौलियों के जिस कल्चर को सिस्टम का हिस्सा बना दिया, उन्होंने गरीबों का हक तो छीना ही था, देश की सुरक्षा के साथ भी बहुत बड़ा खेलवाड़ किया. मैं कल अखबारों में देख रहा था कि हेलीकॉप्टर घोटाले के जिस बिचौलियों को सरकार खोज रही है, उन बिचौलियों में से एक को विदेश से उठा करके लाया गया है. अभी जेल में बंद है. उसने एक चौंकाने वाला खुलासा किया है. मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक वो सिर्फ हेलीकॉप्टर वाली डील में ही शामिल नहीं था, बल्कि पहले की सरकार के समय लड़ाकू विमानों का जो सौदा जा होता था उसमें भी उसकी भूमिका थी. मीडिया वाले कह रहे हैं कि ये मिशेल मामा किसी दूसरी कंपनी के विमानों के लिए लॉबिंग. सोलापुरात वेगवेगळ्या 6 विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी ते आले होते. तेव्हा भाषणात त्यांनी एकीकडे गेल्या 4.5 वर्षातील विकास कामांची यादीच वाचून दाखवली तर दुसरीकडे आघाडी सरकारच्या काळातील 10 वर्षांचा कारभारही लोकांसमोर मांडला. 2004 ते 2014 या काळात आघाडी सरकारनं गरिबांना 13 लाख घरं बांधण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र बांधली फक्त 8 लाख घरं. याचा अर्थ वर्षाला 80,000. मात्र इथं सोलापुरात बघा, केवळ एका शहरातच आम्ही 30,000 घरं बांधून देत आहोत. एवढ्या जलद गतीनं विकास होण्याचं कारण म्हणजे आम्ही कमिशन खात नाही, दलाली मागत नाही आणि लोकांनाही खाऊ देत नाही, असं सांगून मोदी पुढं म्हणाले की मिशेल मामांचं या चोरांसोबत काय कनेक्शन होतं हे आता शोधून काढावंच लागेल.